अजित पवार यांचा गट ठाणे शहरात वर्चस्व वाढवतोय. त्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांना आपल्या गटाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. गटात सामील होण्यास नकार देणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून धमक्या दिल्या जात आहेत. आनंद परांजपे हे ठाणे शहर अध्यक्ष असून त्यांनी पत्नी सोनल परांजपे यांच्या फोनवरून रचना वैद्य यांना जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप वैद्य यांनी केला आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून नौपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत. आनंद परांजपे यांना सोडून कशाला जाते, तू इकडे आनंद सोबत ये नाहीतर जीवानिशी जाशील अशी धमकी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील रचना वैद्य यांना अजित पवार गटातील ठाण्याचे शहर अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीनं दिली आहे. या प्रकरणी वैद्य यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून नौपाडा पोलिसांनी परांजपे दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. जुलैला आम्हाला आम्ही प्रदेश कार्यालयात असताना फोन आलेला आहे आणि त्याचे साक्षीदार विक्रम खामकर दादा पण आहेत, तेव्हा तिकडे होते आणि माझं मुलाचं नाव घेऊन त्यांनी तेव्हा म्हणजे पहिले फक्त कॅज्युअली की का नाही येते आनंद बरोबर, इकडे तुला जास्त स्कोप आहे, गुंडाबरोबर कशाला राहतेस हेही शब्द वापरलेले आहेत, म्हणजे ॲक्च्युअल शब्द वापरायचे झाले तर तुझ्यासारख्या एज्युकेटेड बाईने आमच्याबरोबर असलं पाहिजे. तेव्हा मी त्यांना नाही सांगून काय ते माझा स्टँड क्लिअर केला. परत फोन आला तेव्हा मग त्यांचा टोनच बदललेला मेसेजचा ज्यांनी फोन केला की आम्हाला तुझ्या मुलाचं रुटीन माहिती आहे, कशाला उगाच असाला त्रास होईल असं वागते आहे, काय ते समज ना, ये इकडे. म्हणजे ह्या बाईला एखादी चांगली सुशिक्षित बाई हे सांगू शकते की जो का पोरगा येतो जातो कसा हे आम्हाला माहिती आहे. ठीक आहे, संस्कृती आहे काय, राजकारणात इतकं टोकाला जाऊ नका, अजून एक महिनाच झाला आहे, अजून खूप काही घडामोडी व्हायच्या आहेत.